बाय ना तो मित्रों नीचे जाता चिकन अपन ऐड कर या यहाँ फ्रिज में ठेवला होता मैरिनेट करून जेणेकरून मीठ मसाले जास्त ते लागते फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे लय घट झाला दुसरी गोष्ट म्हणजे चिकनला पाणी भेटतात त्यामुळे पाणी जास्त टाकूची गरज नाही आपण नावा थोडासा टाकूया पुढचा तपे आहे जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये त्यामधलाच त्याचा चिकन झालेला आणि जरा साधारण पाणी कमी होऊ द्या झाला तेवढा बरोबर आहे का ग्रेव्हीसाठी बरोबर आहे तुमच्यामध्ये तर बरोबर आहे तुमच्यामध्ये काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही वाटलं कळा होय मी अजून शिकणार नाही प्रॉपर जे का माहिती दिली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही चुकीदा करते की बरोबर करते आपण इथे एक गोष्ट वापरली नाही काय खडे मसाला अजून टाकू ना दादा मग फूड कलर तो हे एसेन्स हा फूड कलर तो टाकता आपण आता बघतोय कांदो मागची जो सॅप आणून घेतलेला तळून घेतलेला सगळं टाकायचं इकडे कोथिंबीर टाकूया ही कोथिंबीर टाकला होता आपण जी बारीक करून घेतली ती आणि कशी वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे आंबट चिंबट टेस्टसाठी आंबट चिंबट लिंबू बघा नमस्कार मित्रांनो मी तन्मय गावकर मालवणातलो गावकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करते मित्रांनो मी सध्या असे मुंबईत रात्रीची लय आणि आत्ताचा व्हिडिओ मी जो टेक घेतलाय तो उशिरा घेतलाय कारण जे स्टार्टिंगला जो टेक घेतलाय ते दोन व्हिडिओमध्ये घेतलेला आहे दोन व्हिडिओ एक करूचे होते पण ते शक्य नाही झाला त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला तर मित्रांनो ह्यो मी आता टेक उशिरा जरी घेतलाय तरी व्हिडिओ तर एकच हा तर माझी आधीची बिर्याणी तुमका कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो या दही आणि याच्या आधी मी लिंबू पिलो आहे बघा आणि आता हे मिक्स करून घ्या तसंही आला आला लसूण पेस्ट आम्ही आम्ही घरी घरी तयार केला बघा आणि ते पैसे लसूण आला आणि मिरची मिरची आला आणि लसूण मिक्स करून मी आला लसूण पेस्ट बनवलं आहे आणि ती घरगुती आणि ती आता मी चिकनमध्ये टाकतोय मित्रांनो याच्यात आता चिकन हा याच्यामध्ये लिंबू पेस्ट आहे प्लस दही हा आणि आता मी आलं लसूण पेस्ट केलं जे तुम्ही आता बघला व्हिडिओमध्ये आणि ही शाही बिर्याणी मसाला हा आणि हा बोलता हा चिकन मसाला गरम मसाला टाईप किती घालाय घाल लाल मसाला असतो ना मालवणी मसाला हा किती घालू घालाय हा जेवढा घालशील तेवढी टेस्ट आहे ना 3 चमचे मी घरगुती मसाला घातला आहे हे गरम मसाला आणि मालवणी मसाला आहे आणि यात मी आता मालवणी मसाला टाकतला आहे
त्या पूर्ण मॅरिनेट करून घेऊया आणि राईस मी नॉर्मल वापरले जो आपल्या रेशनवरना भेटतो जो आपण शेतीमध्ये उगवता तो मी बिर्याणी मात्र राजमा चावल नाही घेतलाय बासमती मित्र हो असा मालवणी मसाला घाल 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 जास्त आणि 4-5 चमचे घालून मीठ घालून मीठ आता मीठ आता मालवणी मसाला घातलेला मीठ किती घालून घाल घालून आता मी मीठचं प्रमाण घालून मित्रांनो याच्यात प्रॉपर मध्ये सगळं घातलेला आता मिक्स करूया सगळा पीस मोठेच ठेवले जेणेकरून खाताना आपल्या टेन्शन येत नाही 1 किलो चिकन हा कांदो लागतो कांदो कांदो जास्त लागलो कांदो आधी घे कांदो चार पाच हॅलो मित्रांनो ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याचं व्यवस्थित मॅरिनेट हो का या पांढरा बिंडा खैरा होता आणि मसाला सगळीकडे लाग ग्रेव्ही सगळीकडे लागू आहे दही सगळीकडे लागत आणि ह्या फर्स्ट टाईम मी तुमच्यासमोर ठेवून दिलं आहे तर काही चुकलं असाल तर माफ करून घ्या कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ही माझी आत्या आहे आणि जो शूट करतात होता नाही सर त्याचा जेल म्हणजे माझा भाव ते हा सगळं मिक्स झालेला ते एका फ्रीजमध्ये ठेवूया पीस बारीक इकडे राईस द्या तर मित्रांनो हे नॉर्मल राईस हा आपलं जो असतो तो त्याला मी कापला नाही डायरेक्ट तर मित्रांनो हा कांदा आणा तो आता कलर बदलत चाललो आणि हो जरा अजून चढव गयो जरा ब्राऊन ब्राऊन आणि होतलो बघा साधारण ब्राऊन झालेलो तर मित्रांनो कलर बदलत चाललेलो हा आणि आता आणि जरा कलर बदलले की मग तो काढून वळत ठेवूया आणि इकडे भात त्यातच भात झालेला होईत आता थोड्या आणि इकडे मस्त वेगळी होत चालले आहेत आणि आपण हे काढूया थोड्या चला मित्रांनो कांदा व्यवस्थित झालेला मी तर काढूया का बघू शकतास तुम्ही तर मित्रांनो आपण एखादा कांदो टाकला आणि कांदो मिरची बसून घेऊया आणि लाळवली जरा काहीची जरा ग्रेवी करून घ्यायची असतात काय मग आपल्या टेन्शन नाही आपण आता लावायची तर कोणाला याच्याशी चांगले करीत असतील तर झाली आम्ही जरा आमका जशी येतात तशी आम्ही करता त्याची जरा करून घ्यायची आणि जसं की कांदो कांद्याचा कलर बदलत चाललो की आपण त्याच्या टाकूया टमाटे टमाटे हे कच्चे आहेत त्यामुळे तो कलर वेगळा बघा तर मित्रांनो याच्यात आपण आता हळद टाकूया जास्त नाही टाकूया कलर टेस्ट येते मग आणि ते आता ही मसाला टाकूया आणि हिंग काढतो तो गरम मसाला तर बघा तो एक चमचा टाकूया मित्रांनो हे बघा ही जास्त माझं प्रमाण म्हणजे आता माहिती नाही त्यावेळी कमीच टाकलंय आमचं मालवणी मसाला फेवरेट जो मसाला काय
चिकन मसाला चिकन चिकन मसाला कमी जास्त होतं कमी होतं तर मित्रांनो आता सगळं टाकून झालेलं आहे सगळ्यांचं एक जीव करून घेतो पाणी आहे आला पेस्टचा जे आपण बाला पेस्ट घरगुती बनवली होती पाणी टाकूया जो वास येतो वास तर नका घेता एकदम प्रॉपर चायनीज बनवला तुमचा वास आता मस्त सुटलो ग्रेव्हीचा हे आता चिकन आपण ॲड करूया ते आग जरा बघा कसं येतं वास रे मस्त तर मित्रांनो याच्यात आता चिकन आपण ॲड करूया ह्या फ्रीजमध्ये ठेवलं आता मॅरिनेट करून जेणेकरून मीठ मसाले जे असते ते लागते फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे लय घट झाला दुसरी गोष्ट म्हणजे चिकनला पाणी भेटतात त्यामुळे पाणी जास्त टाकायची गरज नाही आपण नावा थोडासा टाकूया पुढचा तपे आहे जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये त्यामधलाच कांदो टमाटो आणि चिकन एक जीव करून घ्यायचा बघा खाली आग आता जास्त गेली खायचं पाणी सुटतं व्यवस्थित आणि हा उकळतो ना बॉयलर चिकनला जास्त उकळायची गरज नसतात ज्या गावटी असतात तुम्ही गावटी कडकणार गावटी गावटी कोंबडं असतात ते उकळा जरा खूप जरा वेळ लागतात कारण की जून आणि इचार असतात हा कोवळं जून असतं याच्यात आग केली का दाबा दाबा मित्रांचा मॅरिनेटचा चिकन पा मॅरिनेटचं जे चटणी आहे जिथं आपण सगळं टाकलेला चटणी नाही सॉरी ती सगळं इची उकळून घ्या एक म्हणजे उतरू टाकलं थोड्या वेळात तुम्ही बघू शकता पाणी किती चुकतं का मित्रांनो पाणी खूप गेलेलं हा आणि आता तुम्ही थोड्या वेळात बघा आणि पाणी सुटतलं आणि या पाणी त्या चित्तलं या चिकन मीठ टाकूया ना जरा टाकलं मिक्स होऊन दे सगळं व्यवस्थित आणि याचे थोडं पाणी खूप सुटताला तर मित्रांनो पाणी खूप बराचसा सुटला बघा मगापेक्षा जास्त सुटला आणि जरा आटा व्हायचा आणि चिकन व्यवस्थित नीट उघडा व्हाया की मग आपण थर लावून घेऊया चालू तर मित्रांनो इकडे आता चिकन झालेला आणि जरा साधारण पाणी कमी होऊन द्या झाला तेवढा बरोबर आहे का ग्रेव्हीसाठी बरोबर आहे तुमच्यामध्ये तर बरोबर आहे तुमच्यामध्ये काय आहे ती माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या कळा होय मी अजून शिकणार नाही प्रॉपर जे एका माहिती दिली माझा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती काय करते की बरोबर करते उतरून घे पाणी मी जास्त टाकल्यामुळे जास्त पाणी सुटला तिला बाहेर द्यायचं सुटते आणि घाटी आला तर मित्रांनो आता व्यवस्थित झालेला चिकन
ग्रेवी पण व्यवस्थित झालेली आहे. आता आपण चिकन आम्ही उकाळलं पण दिसता, चिकन उतरून घेऊया आणि ग्रेवी तयार करूया. भाताची लेवल थर लावूया. आता तुमका बिर्याणी खूप आवडतली मित्रांनो. इकडे आता चिकन आम्ही टाकलं आहोत, स्टोव मोठं घेतला, तीस करा कमी स्टोव घेतली, तीन स्टेपमध्ये घेतले ना. मुवी किती होत ते तीन होणार. दुधा राईस घरी जातो, दुधा राईस म्हणजे आपण आता फूड कलर टाकताला. आपल्याकडे आत्याकडे अवेलेबल होतो दम बिर्याणी, आपल्याकडे नाही अजून माहिती आहे. एक आपण लेवर करूया. कांदो मागचे जो सॅपन आणून घेतलेला, तळून घेतलेला, सगळं टाकायचं इकडे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकूया. ही कोथिंबीर टाकला होता आपण, जी बारीक करून घेतली होती. ही कशी वाटतं मला तुम्ही मध्ये नक्की सांगा. हे आंबट चिंबट टेस्टसाठी आंबट चिंबट लिंबू बघा. तर मित्रांनी दहा मिनटासाठी जास्त नको जास्त. तर मित्रांनो बिर्याणी झालेली कशी ओळखायची, असं धबधबल्याचा आवाज येतो असं बघा. इथं बिर्याणी झालेली आहे, पाणी मुरला, कलर स्प्रेड झालं ना व्यवस्थित. तर आता होतो तर चला उतरूया. आता ही लागलो खाली थोडं सुकत ना, तसं निखार येत ना. मित्रांनी सर्वांनी बिर्याणी खाऊ का? सर्वेशा तनेशा स्टार्टिंग केली ना, आई आता सुटली, जरा आराम केल्या आणि आते. तर सगळ्यांनी परत बिर्याणी खाऊ का बघा माझ्या आजची. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि कमेंट मात्र नक्की करा की मी कुठे चुकलं काय चुकलं. मी सध्या नवीन आहे, मी याच्या आधी केलं आहे आणि ते जरा हेअरमध्ये बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा केलं आहे तर माका सांगा कुठे कुठे काय आता. आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला भेटूया आता, झोपा मित्रांनो, रात्री खूप झाली आहे, साडे झाले आहेत, मी जाते आता घरी. बाय बाय. चले तनिष, बाय बाय पब्लिक. Like, share, subscribe. Okay, bye.